तुझा केस दाखल करतो त्याच्यामध्ये मुजवे ट्रस्टचा पार्टी करत नाही तर पार्टी दुसऱ्या लोकांना करतो. एकामध्ये देवेंद्र पाटे साहेब, एकामध्ये अजून कोणी, पण त्या ठिकाणी मुजवे ट्रस्टचा तो पार्टी करत नाही. आज मित्र या ठिकाणी नर्मदा आयुक्त कार्यालय न्यायालयामध्ये तीन केसेस चालू आहेत. वडगाव न्यायालयामध्ये तीन केस चालू आहे आणि पुणे जिल्हा न्यायालयामध्ये एक केस चालू आहे. अशा प्रकारे याने एवढ्या केसेस आमच्यावर लक्ष केलेले आहे. कायदेशीरित्या जागा मुजवे ट्रस्टची, परंतु हक्क हा जा त्या ठिकाणी गाजवतोय. स्वतःला बिंबूत्र मानवणारा या ग्रस्त आहे. आदरणीय भीमरावसाहेब आंबेडकर, आदरणीय मीराताई आंबेडकर यांना आरोपी केलेला आहे. एका केसमध्ये हे आरोपी आहेत आमच्या बरोबर. आणि मित्रो, अशा माणसाच्या मागे लोकांनी जावं का? सध्या त्या कोर्ट केसेस चालू आहेत, त्याचे त्या केसेस आम्ही चालवतोच आहे. त्याचबरोबर त्याचं खरी खत रद्द करण्यासाठी आदरणीय भीमरावसाहेबांनी आम्हाला सूचना केलेली आहे. आम्ही एमएसईबीचे थकीत बिल 74,000 रुपये ट्रस्टीने आणि महिला मंडळी मिळून त्यांना जमा केलेलं आहे, पण त्यानंतर देखील आम्हाला काहीच कोणी मिळालेलं नाहीये. आणि म्हणून आम्हाला ग्राहक न्याय मंचांमध्ये एमएसईबीला देखील खेचायचं आहे, ओढायचं आहे. आणि या सगळ्या केसेसाठी तज्ज्ञ वकिलाची गरज आहे. तज्ज्ञ वकील नेमण्यासाठी पैशाची गरज आहे. आणि ट्रस्टी फक्त तीनच ट्रस्टी कार्यरत आहेत, बाकीने कशाच जबाब घेत नाही. तर आमची विनंती आहे की आम्हाला ट्रस्टीला या केसेस जिंकण्यासाठी समाजाकडून आर्थिक मदतीची फार मोठी गरज आहे. या ठिकाणी कोरोनामुळे गेली 2 वर्ष आम्ही वंदनचा कार्यक्रम थांबवला होता. नवीन वर्षात पहिल्या रविवार येतोय, 2 जानेवारीला. आपल्या सगळ्यांना विनंती आहे, 2 जानेवारी सकाळी 10 वाजतापासून आपण या ठिकाणी साप्ताहिक वंदनाचा कार्यक्रम सुरू करतोय. आपल्या सर्वांनी यावं अशी माझी विनंती आहे. आपल्या सर्वांना ट्रस्टच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम. गाडीवर लाथ मारून हाकून दिल्या की बाय. वंचित बहुजन आघाडी, भारिप बहुजन महासंघ आणि भारतीय बहुजन महासभा आणि ट्रस्टी हे कधी सण करणार नाही, त्याला हकाल्या जीवन राहणार नाही. आणि आज 2 लाख लोकांचे धमक वंदना घ्यायचं ठरवलेलं आहे. ते तसे जे आहे त्या कमिटीमध्ये मित्रांनो, हे ज्या कमिटीमध्ये जे काय जगताप गायकवाडचे मंडळ माणसं हे सगळे आरएसएसचे आहे. तो स्वतः आरएसएसचा आहे. खरं तर आपल्याला बाबासाहेबांची जर आपण आवडत असेल किंवा जयदेव महाराजांचा जर अधिकार असेल तर त्या वंदनेला पुढच्या वर्षी कुणीही जाऊ नये. थोडक्यात